सध्या राज्यात केईचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचलेत। केईला सध्या टनाला 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय असं व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितलंय। या पार्श्वभूमीवर ठप्प असलेली केळी रोपांची मागणी हळूहळू वाढते। कोरोनामुळे केळीचं मोठं नुकसान झाल्यानं पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षांपासून केळीच्या लागवडी थांबल्यात। यातच महापुरानं नुकसान झाल्यानं केळी लागवड करण्यासाठी शेतकरी धजावत नव्हते, तर खान्देशातले केळी उत्पादक तालुक्यांमध्ये व्हायरसमुळे केळी खराब होतीये, त्यामुळे ते तिथे केळी लागवड करत नव्हते। यामुळे सध्या राज्यात केळीची टंचाई जाणवते, त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून केळीच्या दरात सातत्यानं वाढ होतीये। सध्या पश्चिम महाराष्ट्रात केळी उपलब्ध नसल्यानं या भागातल्या व्यावसायिक सोलापूर, टेंभुर्णी, जळगाव या भागातून केळी आणतात, पण या भागातही केळीचं प्रमाण कमी असल्यानं दरात वाढ झाल्याचं व्यापारी सूत्रांनी सांगितलं आहे। आणखीन 1 महिना तरी केळीचे दर तेजीतच राहतील अशी शक्यता आहे। ज्या शेतकऱ्यांकडची केळी खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागतीये, गेल्या वर्षभरापासून मंदीत असणाऱ्या टिश्यू कल्चर लॅबमध्ये मात्र आता लगबग दिसून येते। जून जुलैच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी केळीच्या रोपांची आगाऊ नोंदणी या रोपवाटिकांमधून सुरू केली आहे। अचानक मागणी वाढल्यानं रोपं हवे त्या प्रमाणात तयार नसल्याची स्थिती आहे। शेतकऱ्यांना जुलै नंतरच बुकिंग घ्यावं लागतंय। सध्या केळीला दर असल्यानं पाण्याची सोय असणारा शेतकरी केळीला पसंती देत असल्याचं केळी रोपवाटिका चालकांनी सांगितलं आहे। जुलैपासून थोड्या फार प्रमाणामध्ये केळी लागवड वाढेल असा अंदाजही या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलाय।